आज कार्तिकी एकादशी आहे, त्यानिमित्त पंढरपुरात पहाटेच शासकीय महापूजा पार पडली. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्निक विठ्ठलाची पूजा केली. यावेळी शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान हा सांगली जिल्ह्यातल्या ओमासे दाम्पत्याला मिळाला. कार्तिकी एकादशी निमित्तानं मंदिर परिसर झळाळून निघाला होता. आकर्षक रोषणाई करण्यात आली होती आणि आज पहाटे महसूल मंत्र्यांच्या हस्ते महापूजा झाली. अवकाळी पावसाच्या नुकसानीवर मात करण्याची सगळ्यांना शक्ती दे अशी प्रार्थना यावेळी पाटलांनी केली. सरकार स्थापनेला यश मिळेल असा दावा देखील पाटलांनी केलाय. पूजेनंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते, पाहूया. महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर सरकार येणं यापेक्षा सुद्धा महाराष्ट्रामध्ये निसर्गाचं जे गणित बदललं आहे, पाऊस कधी येतो, किती येतो, या कशाचाच आत्ता काही नेम राहिलेला नाही. आणि त्यामुळे ह्यावर्षी वेगवेगळी निसर्गाची रूपं आपण पाहिली. महापूर म्हणजे किती भयानक महापूर, की जो गेल्या 100 वर्षात आला नाही. परतीचा पाऊस इतका गेल्या 100 वर्षात आपण पाहिला नाही. आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यामुळे विठ्ठलाच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की ही काही चूक जी झाली असेल ती लेकरं म्हणून माफ केली पाहिजे. आणि हा निसर्गाचा जो क्रम बदललेला आहे, 4 महिने पावसाळा, 4 महिने हिवाळा, 4 महिने उन्हाळा, असं उत्तम भारत देश हा सगळ्या जगामध्ये ऋतुमान समतोल असणारा देश मानला जायचा. नॉट ओन्ली महाराष्ट्र, संपूर्ण देशामध्ये हे चक्र बिघडलं आहे. आत्ताही 1-2 दिवसांमध्ये पुन्हा वादळाची शक्यता आहे आणि त्यामुळे लोक हवालदिल आहेत. तर ह्या सगळ्यातून मार्ग काढायला आम्हाला शक्ती दे अशी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना आहे.